पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा ही शुक्रवारी सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेत पनवेल महापालिका क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असलेल्या अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली तर दोन विषय हे स्थगित ठेवण्यात आले पनवेल महापालिकेमध्ये झालेल्या स्थायी समिती सभेला सभागृह नेते परेश ठाकूर स्थायी समितीचे सदस्य उपायुक्त सचिन पवार उपायुक्त कैलास गावडे मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे मुख्य लेखापरीक्षक निलेश नलावडे लेखाधिकारी डॉक्टर संग्राम वोरखाटे लेखापरीक्षक विनय कुमार पाटील सचिव तिलकराज खापर्डे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या सभेत महानगरपालिका क्षेत्रातील पनवेल शहर वगळता पाणीपुरवठा परिचालनासाठी व देखभाल दुरुस्ती करता मनुष्यबळ पुरवण्याच्या कामासाठी सुधारित वाढीव खर्चास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळणं जुनं पनवेल शहर येथील जलशुद्धीकरण केंद्र व उच्चस्तरीय जलकुंभ तसंच देहरंग धरण व वितरण नेटवर्क परिचालनासाठी मनुष्यबळ पुरवण्याच्या कामाकरता वाढीव खर्चास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळणं महापालिका क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याचं टँकर भाड्याने पुरवण्याच्या कामाकरता वाढीव खर्चास सुधारित प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळणं यामागील सभेतील स्थगित विषयांना मंजुरी देण्यात आली तसंच आज झालेल्या सभेत पनवेल महापालिका क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्रावर डिझेल जनरेटर बसवणं पुरवणं आणि कार्यान्वित करणं अनधिकृत बांधकामांवर सनियंत्रण ठेवण्यासाठी व आळा घालण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये उपग्रह छायाचित्राच्या आधारे सविस्तर बेस मॅप तयार करण्याच्या कामास वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजी यांना मुदतवाढ मिळणं महापालिकेच्या मालकीच्या मलनिसारण वाहिन्या व वा भूमिगत गटारांची दोन वर्षाकरिता दुरुस्ती सुधारणा व नूतनीकरण करणं प्रभाग समिती अ मधील प्रभाग क्रमांक चारमध्ये मुरबी गावात मल्लनिसारण वाहिन्या अंथरणं व वा पावसाळी गटारांचं बांधकाम करणं या कामी न्यूनतम दराची निविदा मान्य करणं विवाक्षित कामकाजास्तव नेमणूक केलेल्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवेला मुदतवाढ देणं महापालिकेच्या मालकीचं कार्यालय शाळा फिश मार्केट उद्यानं शॉपिंग कॉम्प्लेक्स नाट्यगृह आंबेडकर भवन प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालय व शौचालय इत्यादी ठिकाणच्या विद्युत व्यवस्थेची दोन वर्षांकरिता निगा देखभाल दुरुस्ती सुधारणा व नूतनीकरण करणे कामे न्यूनतम दराची निविदा मंजूर करणं महात्मा गांधी उद्यानातील पूर्वीची जुनी आरोग्य विभागाची हजेरी निष्काशित करणं महानगरपालिका क्षेत्रामध्ये दोन वर्षांकरिता पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवणे कामी न्यूनतम दराच्या देयकरास मान्यता देणं खारघर येथील प्लॉट क्रमांक पंचवीस सेक्टर पंधरामध्ये उद्यान विकसित करणं अंतर्गत विरंगुळा केंद्र बांधकाम करणं नवीन पनवेल सेक्टर चार पंधरा ए तीन व पाच येथील उद्यानं नूतनीकरण करणं महानगरपालिकेमध्ये जी आय एस बेस्ड वर्कर्स मॅनेजमेंट इंटिग्रेटेड विथ डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टम ला तीन वर्षासाठी देखभाल व दुरुस्ती सह प्रस्थापित व कार्यान्वित करणे कामी न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देणं खारघर सेक्टर वीस व सेक्टर पाच मधील उद्यानं कळंबोली सेक्टर बारामधील उद्यानं नूतनीकरण करणं तळोजा पाचनंद येथील तलावाचा विकास व सुशोभीकरण करणं पिसारवे तुर्भे घोट गावातील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण व गटार बनवणं धरणा कॅम्प गावातील अंतर्गत गटार बांधणं नाचरी गावातील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करणं या कामी न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देणं महापालिकेच्या शिल्लक निधीची नव्यानं मुदत ठेवीत गुंतवणूक करणं खारघर येथील सेक्टर एकवीस भूखंड क्रमांक एकशे एक्कावन्न येथे महापौर यांचं निवासस्थान बांधणं महापालिका हद्दीत विविध ठिकाणी हजेरी बूथ करिता कंटेनर कॅबिन खरेदी करून बसवणं महापालिकेच्या प्रभाग समिती अ क कड हद्दीतील सिडको प्रशासनाकडून हस्तांतरित क्षेत्रात आपत्कालीन परिस्थितीत व पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई करण्याच्या कामी न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देणं काळुंद्रे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणं या विषयांना शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे तसंच या सभेत पनवेल महापालिका क्षेत्रात पाच शी टॉयलेट खरेदी करून बसवण्याचं काम प्राप्त झालेल्या न्यूनतम दराच्या निविदाबाबत निर्णय घेण्याचा विषय नामंजूर करण्यात आला तर महापालिका हद्दीत केंद्रशासन पुरस्कृत अमृत अभियानाअंतर्गत दोन हजार पंधरा सोळा व दोन हजार सोळा सतरा अंतर्गत, अंतर्गत हरितक्षेत्र विकसित केलेल्या वृक्ष लागवड व लॉन या झालेल्या कामांची निगा दुरुस्ती व देखभाल करण्याबाबतच्या विषयाला स्थायी समितीनं स्थगिती दिली आहे आज स्थायी <गी> समितीची <गी> सभा घेण्यात आली या स्थायी समितीच्या सभेमध्ये हा जर बघितलं तर एकूण चौतीस विषय होते आणि या चौतीस विषयापैकी आम्ही बत्तीस विषयांना मंजुरी देण्यात आली आहे आणि दोन विषय आम्ही स्थगित करण्यात आले आहे या बत्तीस विषयांना जे मंजुरी देणे देण्यात आली आहे त्या बत्तीस विषयामध्ये जी कामं करण्यात आहे ती एकूण आपल्या या पनवेल बघितलं तर सत् सत्तर कोटीची कामं होणार आहेत आणि म्हणजे या विषयानं आम्ही मंजुरी देण्यात आली आहे या विषय यामध्ये Uh, सत्तर कोटीचे जे कामांना विषा विषयानं आम्ही जो मंजुरी दिली आहे त्यामध्ये बघितलं तर खारघरमधील तसे नवीनपणेमधील आणि uh, कलंबोलीमधील गार्डन uh, तसेच uh, ग्राउंड जे उद्याने आहेत किंवा प्लेग्राऊंड आहेत या कामांना आम्ही मंजुरी देण्यात आली आहे तसेच uh, खारघरमध्ये महापौर बंगला महापूर बंगल्याचा जो काम आहे त्याला आम्ही मंजुरी देण्यात आली आहे विविध गावातील बघितलं तर आपण uh, पिसारवे गाव असेल तुर्वे गाव असेल धरणा कॅम्प असेल गोडगाव असेल नागजरी गाव असेल या गावामध्ये जी मूलभूत गरजा आहे जी पायाभूत कामे आहेत म्हणजे बघितलं तर जर रस्त्याचे कॉन्क्रीट करणे तसेच नाले गटर बनवणे या या कामांना जास्त प्राधान्य देऊन आम्ही या विषय मंजूर करण्यात आले आज बघितलं तर आमच्या खारघळमध्ये सेक्टर पंधरा येथील प्लॉट नंबर पंचवीस येथे भव्य चांगल्या पद्धतीचा विरंगला केंद्र बांधण्यात येणार आहेत अशा विरुंगणा केंद्रालासुद्धा आम्ही मंजुरी देण्यात आली आहे आज बरेच चांगल्या पद्धतीचे म्हणजे जे पनवेल महानगरपालिकेतील जे स लोकांना नागरिकांना कसा फायदा होईल त्यांच्या पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीत क कशा होतील याकडे लक्ष देऊन आम्ही हा आज सर्व विषयांना मी मंजुरी देण्यात आली आहे या विषयानं मंजुरी देत असताना जर मी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आमचे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परीजी ठाकूर साहेब यांनी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी त्याच ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि पाणी करूनच म्हणजे बऱ्याच प्रमाणे भरपूर प्रमाणात त्यांनी या विषयांना प्र विषय घेण्यासाठी किंवा हे कामं काढण्यासाठी त्यांनी पाठपुराव केला आणि पाठपुराव केल्यानंतर विषय सभेमध्ये मंजूर झाले सभेमध्ये मंजूर झाल्यानंतर आज खऱ्या अर्थाने स्टँडिंगमध्ये मंजूर करण्यात आले